नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती काकडे जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. आज वटपौर्णिमा. आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात. तर आजच्या दिवशी आपण वडाचं आयुर्वेदामध्ये काय महत्व सांगितलेलं आहे हे बघूया. वटवृक्ष हा स्वतःच दीर्घायुषी आहे. त्याच्या पारंब्या जमिनीमध्ये जातात, तिथे रुजतात आणि तिथून पुन्हा नवीन वटवृक्षाची निर्मिती होते. तर म्हणून या वृक्षाला अक्षय वृक्ष असं देखील म्हटलेलं आहे. हा आपला राष्ट्रीय वृक्ष देखील आहे. हा शीतल छाया तर देतोच, पण त्याचप्रमाणे खूप प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करत असतो. एक पूर्ण वाढलेला वटवृक्ष हा एका तासामध्ये जवळजवळ 712 किलो इतका ऑक्सिजन उत्सर्जित करतो. म्हणून या झाडाच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळून आपल्या शरीराचा उत्साह वाढतो. वटवृक्षाचे विविध औषधांमध्ये उपयोग केलेला आहे, जसं की वटजटादी तेल, पंचवल्कल कषाय, पंचवल्कल चूर्ण यासारखे अनेक कल्प वटवृक्षापासून तयार केलेले आहे. वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग सांधेदुखीवरती लेप करण्यासाठी केला जातो. वडाच्या झाडाचा चीक हा दातदुखीवरती सुद्धा दातावर आणि हिरड्यांवर चोळतात, त्यामुळे दाताचं दुखणं कमी होतं. वडाच्या झाडाच्या पानांचा जर कुटून तुम्ही कल्क म्हणजेच पेस्ट तयार केली आणि सांधेदुखीवर, आंबवाताच्या सांधेदुखीवर स्पेशली जर ते लावलं तर ते सूज आणि दुखणं कमी होतं. त्याचप्रमाणे वडाची पानं जर गरम करून सांध्यांवरती बांधली तर त्याचा शेक बसतो त्या सांध्यांना आणि आखडलेले सांधे किंवा दुखणारे सांधे हे मोकळे होतात. नाकामधून जर रक्तस्राव होत असेल, म्हणजे ज्याला आपण घोळणा फुटणे असं म्हणतो, तर या व्याधीमध्ये वडाच्या झाडाच्या सालीचं चूर्ण 3 ग्रॅम या प्रमाणामध्ये जर ताकामध्ये मिक्स करून आपण प्यायलो तर तो रक्तस्राव लवकर थांबण्यास खूप मदत होते. मधुमेह या व्याधीवरती वटवृक्षाच्या सालींचा खूप छान उपयोग होतो. या सालींचा काढा जर करून मधुमेहाच्या व्यक्तीने रोज प्यायला तर त्याची रक्तातली साखर ही कमी होण्यास खूप मदत होते आणि क्लेद कमी होण्यास खूप मदत होते. स्त्रियांच्या आरोग्यामध्ये वडाच्या झाडाचं खूप महत्व सांगितलेलं आहे. ज्या स्त्रियांचे केस गळत आहेत त्यांनी वडाच्या पारंब्यांनी सिद्ध केलेलं तिळाचं तेल अथवा खोबऱ्याचं तेल केसाच्या मुळांना चोळावं, म्हणजे त्यामुळे केसांची गळती कमी होऊन केस वाढायला खूप मदत होते. ज्या स्त्रियांना योनीद्वारे खूप रक्तस्राव होत असेल अशा स्त्रियांनी जर पानांपासून तयार केलेला जो कल्क म्हणजेच पेस्ट असते ती मध आणि साखर मिक्स करून घेतली तर मग हा रक्तस्राव थांबण्यासाठी खूप मदत होते. त्याचप्रमाणे गर्भिणीमध्ये वडाचे जे अंकुर असतात, पारंब्यांचे जे कोंब असतात, त्याचा गर्भस्थापक म्हणजेच बाळाची वाढ चांगली होण्यासाठी खूप उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीने हा वटवृक्ष अतिशय आरोग्यदायी आहे. तर तुम्हा आम्हा सर्वांनाही या वटपौर्णिमेच्या आरोग्यदायी शुभेच्छा. धन्यवाद.